फिर एक बार महाराष्ट्र में बनेगी महायुति की सरकार और बनेंगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उसी के लिए बस अब लड़ना है। ऐसी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत इनके द्वारा देते हुए कहा कि हरियाणा और जम्मू कश्मीर में कांग्रेस की दो सीटों पर सुपड़ा साफ होते ही उद्धव ठाकरे का मुख्यमंत्री की कुर्सी का सपना फिर टूटने लगा है, जिस कारण उद्धव ठाकरे काम पर लग गए हैं। दोन मुख्यमंत्र्यांमध्ये काय फरक असतो हा अनुभव सध्या महाराष्ट्रातील जनता घेत आहे। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील काँग्रेसच्या नेत्यांच्या लाथाळ्यांनी तेथे काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे आणि लगोलग महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा म्हणून आपलं पारुपद सुरू केलेलं आहे। त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीची हाव दिसून येत आहे। फरक बघा, एका बाजूला सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी हे सुशासन आणखीन महाराष्ट्राचा विकास कसा साधता येईल याकरता सतत प्रयत्नशील आहेत, तर उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री जाहीर करा, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा याच मागणीला घेऊन उभे आहेत। जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये तेथील ओबीसी एससी एसटी जाट आणि इतर समाजाने भाजपावरती विश्वास ठेवला तसाच विश्वास महाराष्ट्र राज्यामधील समाज सर्व जाती धर्माचा समाज विश्वास ठेवेल आणि सध्या मुख्यमंत्र्यांमार्फत जे काही सुशासन आणि विकासाचं एक जे काही राजकारण सदा सर्वदा सुरू आहे, कोणत्याही प्रकारचं विरोधाचं राजकारण या महायुतीमार्फत सुरू नाही आणि म्हणूनच येथील सर्व समाजाचे लोक एकत्र होतील आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी या सरकारवर विश्वास ठेवून पुनश्च एकदा निवडून देतील असा मला ठाम विश्वास आहे।